ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दान्तु मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पंडरीचा देवराय जीवो धरार्थावतारम् कलाकांक तेजोधिका मोदिवक्त्रम् खलालीशवादापनुदाय दक्षम् समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति महासंत साधु प्रतिष्ठानवासी स्मरा एकनाथा पदी मुक्तिराशी जयाचे गृही कृष्णची कार्य करता नमस्कार माझा गुरु एकनाथा विठाला 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 लागुनिया पाया जनावी नवित लागुनिया पाया जनावी नवित मुखी बोला दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा तेने तू अघोरा पावशील तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा एका जनार्दनी चित्ती दत्त पाया एका जनार्दनी चित्ती दत्त पाया दत्त रूप काया झाली त्याची तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्त एकनाथ नाम देव निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्त एकनाथ नाम देव देव सोपान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकारा देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव एकनाथ नाम देव तुकारा लागुनिया पाया जनावी नवित मुखी बोला दत्तम वारंवार तेने तुम्हा सुख होईल अपार
दत्त दया सागर आठवावा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज एकनाथ महाराज जनांच्या म्हणजे लोकांच्या पायाला लागून विनवणी करतात काय विनवणी करतात तर मुखी बोला दत्त वारंवार मुखान भगवान दत्तात्रयांचं नामस्मरण करा वारंवार नामस्मरण करा त्यानं फायदा काय कारण हल्ली लोक फायदा असेल तिथं धावतात त्यानं फायदा काय तेने तुम्हा सुख होईल अपार काय फायदा आहे त्यानं आपल्याला या मृत्यूलोकात काय भेटेल सुखाची प्राप्ती होईल कारण कारण दत्त दयासागर आठवावा कारण सांगितलंय भगवान दत्तात्रय हे दयेचे सागर आहेत महाराज दयेचे सागर आहे कारण भगवान दत्तात्रय असे दोनच देव आहेत महाराज असे दोनच देव आहेत जे उभे आहेत एक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि दुसरं म्हणजे भगवान दत्तात्रय म्हणजे कधीही आवाज द्या ते तुमच्या करता त्वरेने धावून येणारच महाराज म्हणून मुखानं काय म्हणायचं आहे दत्त दत्त म्हणायचं आहे पण ह्या संसारात आल्यानंतर माणूस ह्या संसारात स्त्रिया पुत्र संसारात गुंतसी पामरा त्यात गुरफटला जातो आणि परिणाम काय त्याचा तेने तू अघोरा पावशील परिणाम काय महाराज तर तू नरकाला जाशील कशात गुंतलो तर संसारात म्हणून साधू संतांनी तुमच्या आमच्या करता सोपी पायवाट केली महाराज साधू संत म्हणतात ज्ञानोबाराय म्हणतात की असोनी संसारी जिवे वेगू करी वेद शास्त्र उभारी बाय सदा या संसारात आला तर जिवेला वेग द्या आणि मुखानं काय म्हणा दत्त दत्त म्हणा असे नाथ महाराज सांगतात नाथ महाराज म्हणतात ज्याच्या चित्तामध्ये ज्याच्या अंतकरणात दत्तात्रयांचे चरण आहेत जो स्मरण करतो त्याची काया ही दत्तरूप झाल्याशिवाय राहणार नाही फक्त तुम्ही मुखानं काय म्हणा दत्त दत्त म्हणा विठ्ठल 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 हा अभंगाचा सरळ अर्थ माझ्या बुद्धीला जसा पटला तसा मांडण्याचा मी विचार केला खर तर इथं सर्व बसलेली सुज्ञ मंडळी आहेत ज्ञानी आहात आमचे कमलाकर महाराज आहेत सर आहेत भाऊ महाराज आहेत माझे वडील आहेत हरिदास महाराज किशोर महाराज भाई महाराज सगळी मंडळी महाराज सुज्ञ आहे या सर्वांचा माझ्यावरती वरदस्त आहे महाराज कारण वरदस्त असलाच पाहिजे भाई महाराज प्रत्येकाचा हात आपल्यावरती असलाच पाहिजे नाहीतर राज्य सरकार कितीही मजबूत असलं आणि केंद्राचा जर हात नसेल तर पाठी ईडी लागल्याशिवाय राहत नाही म्हणून प्रत्येकाचा महाराज वरदस्त माझ्यावरती आहे आणि मी भाग्यवान आहे महाराज खर तर आजचा दिवस हा म्हणजे पुण्य कमवण्याचा दिवस मंदिरात यायचं भगवान दत्तात्रयांचं नामस्मरण करायचं जयंती साजरी करायची आणि अमाप असं पुण्य आपण घेऊन जायचं महाराज परंतु बहुत दिवसा होती मजा असं की ही तर परंपरा आपण चालू केली पाहिजे होती महाराज आपण दत्त जयंती आली की आपण बाहेर गावी कीर्तना करता जायचो असू द्या कुठेही का होईना पण भगवान परमात्म्याचं नामस्मरण व्हायचं पण म्हणतात ना एखादं कार्य अपूर्ण असेल तर ते पूर्ण करण्यासाठी सुद्धा भगवान कोणाला तरी निर्माण करत असतो म्हणून भगवान दत्तात्रयांची महाराज जयंती साजरी करण्याचं देवाच्याच मनात आला असेल विचार की आपली परंपरा आहे आपण सुद्धा कुठल्या परंपरेतले आहोत आधी नारायण विधी अत्रिनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ महाराज आपण सुद्धा दत्त परंपरेतले आहोत ही परंपरा फार मोठी आहे महाराज म्हणून दत्तात्रयांच्या भगवान परमात्म्याच्या मनात आलं आणि भगवान परमात्म्याची जी भक्ती असते ती प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही महाराज ऐशी तुझी सुलभ भक्ती तरी अवघेची का न करते भगवान परमात्म्याला उद्धव म्हणतोय देवा तुझी एवढी सोपी भक्ती आहे मग सगळेच का करत नाही देव म्हणे भाग्य विन माझी भक्ती नघडे निश्चिती उद्धव भाग्याशिवाय घडत नाही महाराज आपण पूर्वजन्मी म्हणा या जन्मात म्हणा कुठेतरी पुण्य केलं असेल म्हणून आज आपण काय करतोय भगवान दत्तात्रयांची जयंती साजरी करतोय भगवान परमात्म्याला सुद्धा वाटलं जयंती साजरी व्हावी म्हणून भगवान परमात्म्याने मंडल निवडला महाराज काय भगवान परमात्म्याने चोरी करण्यासाठी सुद्धा काय केला होता मंडल स्थापन केला होता महाराज गोकुळामध्ये मग भगवान परमात्म्याने काय केला मंडल निवडला किती भाग्यवान आहात तुम्ही आम्ही नावच काय महाराज श्री गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळ भगवान परमात्म्याने आपल्याला निवडलंय का निवडलंय याचा कधीतरी आपण विचार केला पाहिजे भगवान त्याला माहित आहे की चांगलं कार्य करून घेण्याकरता आता सध्या दुसरे कोणी पात्रतेचे दिसत नाही हाच मंडळ आहे जो महाराज काय असतं आपल्या धर्मात ना आपण जेवढी देवाधिकांची विटंबना करतोय तेवढी कोणच करत नाही किती महाराज लाजीरवाणी गोष्ट आपण पाहिलं असे मंडळ आहेत महाराज पहा ना
भगवान दत्तात्रयांची जयंती साजरी करतोय. प्रत्येक जण आला इथं पुण्य घेऊन जाणार, आपल्याला पुण्य मिळणार हे फक्त दत्तगुरु मंडळा मुलं मिळणार आहे, दुसरं कारण नाही महाराज. या आज दत्तात्रयांची जयंती साजरी करतोय. आपला विषय आहे महाराज, की विषय असा आहे की आपल्या हिंदू धर्मातच आपल्याच हिंदू भगवंताची विटंबना करतात, चेष्टा मांडतात. हा, आपली गोकुल अष्टमी आली की आपलेच लोक म्हणतात आमचा कृष्ण साधा बोला. आता पुढचं तर माहित आहे तुम्हाला किती देवाची विटंबना केली जाते मायबाप. आपल्या लोकांना वाटतं लोक हसतात म्हणून काही सांगावं काही म्हणावं, तसं नसतं महाराज. त्याचा परिणाम हा मात्र प्रत्येकाला भोगावा लागतो, परिणाम हा प्रत्येकाला भोगावा लागतो. म्हणून देवाची विटंबना कधी करू नये, देवाची चेष्टा कधी करू नये. आपण पाहिलं महाराज, बोलू नये पण काय, मी बोलल्याशिवाय राहत नाही, मला सहन होत नाही देवाची कोणी विटंबना केली, देवाची चेष्टा केली. आपण पाहिलं महाराज, अंबाबाई आली नवरात्र सणामध्ये, नको नको ते शब्द लोकांच्या कानी पडले, उन्मत झालेत महाराज. हा लोक, पैसा आला की माणूस सगळं काही विसरून जातो. लक्षात घ्या, रावणाकडे सुद्धा 7 कोटी होती संपत्ती, नुसती सोन्याची घर, 7 कोटी सोन्याची घर होती, पण संस्कृती राहिली नाही म्हणून सगळी बुडून गेली महाराज. त्या संपत्तीला सुद्धा आग लावली हनुमंतरायाने. म्हणून आपण अशी काळजी घेतली पाहिजे की आपल्याकडून आपल्या देवाधिकांची काय होऊ नये, विटंबना होऊ नये. आज आपण आनंदाचा मेला पाहतोय महाराज, काही का होईना 2 तासासाठी एक परिवार गेला, 2-7 तासासाठी सुद्धा आपलं दुःख विसरून जातो. आजकाल महाराज हसणं कुणाच्या चेहऱ्यावरती राहिलं नाही, हसू आजकाल कोणाच्या चेहऱ्यावरती राहिलं नाही. अहो, हसण्याकरता आम्हाला चला हवा येऊ द्या पाहावं लागतं, द कपिल शर्मा शो पाहावं लागतं. कशा कशासाठी, हसण्यासाठी मायबाप. पण कुठलाही परिवार असू द्या, या जत्रेमध्ये गेला तर 2 तासाकरता का होईना पण आपलं दुःख हे विसरून जात. अतिशय चांगला उपक्रम आहे. तुम्हालाही तर पुण्य मिळणार, पण आम्हालाही, तुमच्या मुलं आम्हाला सुद्धा आज पुण्याचा वाटा आहे महाराज. कीर्तनाकरता अभंग निवडला आहे तो नाथ महाराजांचा. नाथ महाराज सामान्य आहेत का मायबाप? नाथ महाराज या अभंगात जनाच्या पायाला लागून विनवणी करतात, जनाच्या लोकांच्या पायाला लागून विनवणी करतात. आता लोकांच्या पायाला लागणारे नाथ महाराज हे सामान्य आहेत का महाराज? नाथ महाराजांचा आपण विचार केला तर सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, वर्णन आहे महाराज. सकल संतांमध्ये राजा कोण असेल तर स्वामी एकनाथ, एकनाथ महाराज आहेत. सामान्य आहेत का महाराज? नाही महाराज, सामान्य नाही. भगवान परमात्म्यानं त्यांच्या घरी कावडीनं पाणी भरलं महाराज. काय? भगवान परमात्म्यानं त्यांच्या घरी कावडीनं पाणी भरलं महाराज. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीनं पाणी भरलं. सामान्य अधिकार आहे ते नाथ महाराज लोकांच्या पायाला लागून विनवणी करतात. नाथ महाराजांचा आपण अधिकार जर लक्षात घेतला मायबाप, तर एक कथा आहे की नाथ महाराजांनी ज्या वेळी गोकुल अष्टमीचा सण साजरा करण्याचं ठरवलं आणि ही बातमी पूर्ण पंचक्रोशीत पसरली पैठणला, पंचक्रोशीत पसरल्यानंतर ही बातमी गेली देवगिरीला. आता देवगिरी म्हटलं की नाथांचे गुरु जनार्दन स्वामी त्यांच्यापर्यंत भाई महाराज ही बातमी गेली हरिदास महाराज. आणि जनार्दन स्वामींनी विचार केला की नाथ महाराज जर पैठणमध्ये त्यांच्या वाड्यामध्ये गोकुल अष्टमी साजरी करणार असतील तर आपण देवगिरीमध्ये का साजरी करावी, 2 सप्ते कशासाठी, एकच सप्ताह तो पण जोरात एकच सप्ताह करायचं ठरवलं, 2 गोकुल अष्टमी नाही. म्हणून जनार्दन स्वामींनी विचार केला, जेवढी सामुग्री आणली होती तेवढी सामुग्री घेऊन ते कुठे निघाले, पैठणला निघाले. कुठं? नाथांच्या वाड्यावरती. नाथांच्या वाड्यावरती जनार्दन स्वामी निघाले. मी नाथांचा अधिकार सांगतोय मायबाप, जनार्दन स्वामी निघाले नाथांच्या वाड्यावरती. पुढं सैनिक माग सैनिक जनार्दन स्वामी पालखीमध्ये बसले होते आणि पालखी नाथांच्या वाड्याच्या समोर आली, दरवाजा समोर आली आणि जनार्दन स्वामीनं मायबाप त्या पालखीतून बाहेर डोकावलं आणि बाहेर डोकावल्यानंतर जनार्दन स्वामींना नाथांच्या वाड्याच्या दरवाजासमोर एक चोपदार होता. तो जनार्दन स्वामींना चोपदार दिसला नाही तर ते भगवान दत्तात्रय होते. माय दत्त चोपदारी करीत ते दत्त चोपदारी करीत ते दत्त चोपदारी करीत ते दत्त चोपदारी निवाण जाची देव देवा
निलोबा राय म्हणतात की ज्यावेळी जनार्दन स्वामी आले, मायबाप इकडे लक्ष द्या, ज्यावेळी जनार्दन स्वामी आले त्यावेळी जनार्दन स्वामींच्या पालखीच्या पुढे जे सेवक होते आणि माग सेवक होते त्यांना ते चोपदार दिसत होते, पण जनार्दन स्वामींना कोण दिसले महाराज? भगवान दत्तात्रय. भगवान दत्तात्रय काय करतायत? तर चोपदारकीचं काम करतात नाथांच्या घरी. एवढा मोठा अधिकार नाथांत आहे. जनार्दन स्वामीनं पाहिलं की भगवान दत्तात्रय चोपदार आहेत, महाराज पालखीतून उडी मारली आणि दंडवत घातलं. देवा तुम्ही इथं काय करता? देव म्हणाले काय करता म्हणजे एकनाथ महाराज हे माझे मालक आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे. एकनाथ महाराज हे माझे स्वामी आहेत, हा त्यांच्या माझ्या मालकाचा वाडा आहे, त्या वाड्यावरती मी काय काम करतो? चोपदारकीचं काम करतो. जनार्दन स्वामी आतमध्ये जायला निघाले. जनार्दन स्वामींना दत्तात्रय भगवंतानं थांबवलं. महाराज थांबा, तुम्हाला असं आतमध्ये जाता येणार नाही. का? मी माझ्या अगोदर मालकाला विचारून येतो की अमुक अमुक व्यक्ती आले, आतमध्ये सोडू का? जनार्दन स्वामी महाराज भगवान दत्तात्रय नाथ महाराजांनी विचारायला आतमध्ये वाड्यामध्ये गेले. इकडं जनार्दन स्वामींना भरून आलं, मायबाप भरून आलं. जनार्दन स्वामी विचार करतात की काय शिष्य तयार केलाय मी, काय शिष्य तयार केलाय की ब्रह्मांडाचा नायक भगवान परमात्मा माझ्या शिष्याच्या वाड्याची काय करतोय? चोपदारकी करतोय, सेवा करतोय. भरून आलं मायबाप. भगवान दत्तात्रय आतमध्ये गेले, नाथांच्या पाया पडले. नाथांना सांगतायत भगवान परमात्मा मालक कोणीतरी जनार्दन स्वामी आलेले आहेत. नाथानं फक्त ऐकलं मायबाप आणि तिथूनच गुरूंचं नाव ऐकल्याबरोबर नाथ महाराज दंडवत घालत निघाले. मायबाप दंडवत घालत निघाले आणि जनार्दन स्वामीनं आतमध्ये आणलं. जेव्हा संत आपल्या घरी येतात तेव्हा काय करायचं? नाथ महाराजच सांगतात, घाली संतांशी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. साधू संतांची सेवा केली की आपली जी इच्छा असते ते ते पुरवत असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढे मोठे भगवान परमात्मा मायबाप, एवढा प्रभू भावे. काल हरिदास महाराजांनी सांगितलं भगवान परमात्मा एवढा मोठा आहे, पण भगवान परमात्मा दत्तात्रय काय करतायत? नाथांच्या घरी चोपदारकीचं काम करतात. एवढा मोठा अधिकार नाथांचा आहे. अजून नाथांच्या अधिकाराबद्दल सांगायचं झालं तर अजून एक उदाहरण आहे मायबाप. अजून एक उदाहरण आहे की ज्यावेळी नाथ महाराज भागवताचे 5 अध्याय लिहितात, भागवताचे 5 अध्याय लिहितात मायबाप, त्यावेळी त्या अध्यायाचं पारायण करणारा एक व्यक्ती, एक साधक हा काशीला जातो. काशीला 5 अध्यायाचं पारायण करत असतो. त्यावेळी ते काशीचे जे ब्राह्मण असतात, जे पंडित असतात, ते पाहतात की कोणीतरी संस्कृताचं काय केलंय, प्राकृतामध्ये रूपांतर केलंय. कोणी केला हा प्रयत्न? तेव्हा नाथ महाराजांचं नाव समोर आलं. नाथ महाराजांना बोलवायला पाठवलं. नाथ महाराज महाराज पैठणवरून काशीला निघाले. तसे निघाले नाही, चालत चालत. राम म्हणता वाट चालावी यज्ञ पाऊला पाऊली. राम म्हणत निघाले मायबाप, राम म्हणत निघाले. नाथ महाराज काशीला आले. ऐका मायबाप, नाथ महाराज काशीला आले आणि काशीला आल्यानंतर त्या धर्मसभेत नाथांना उभं केलं. नाथांना उभं केल्यानंतर तिथले जे ब्राह्मण होते, जे पंडित होते, ते नाथ महाराजांना म्हणू लागले, नाथ महाराज, नाथजी, भगवान परमात्म्यानं जे संस्कृतमध्ये भागवत सांगितलं ते तुम्ही प्राकृतमध्ये केलं, कोणी अधिकार दिला तुम्हाला? नाथ महाराज म्हणाले, महाराज भगवान परमात्म्याने जे भागवत संस्कृतमध्ये सांगितलंय ते मी प्राकृतमध्ये लिहिलंय. भगवान परमात्म्याची संस्कृत भाषा म्हणजे संस्कृत भाषा देवे केली, प्राकृत काय चोरापासून झाली? संस्कृत भाषा देवानं निर्माण केली आणि प्राकृत काय चोरापासून झाली का? प्राकृत भाषा ही सुद्धा भगवंताने निर्माण केली. नाही नाही, काहीच बोलायचं नाही. नाथ महाराजांना वाटलं या पंडितासमोर शांत राहिलेलं बरं, त्या पंडितांसमोर शांत राहिलेलं बरं. माणसाला कधीतरी कलावं महाराज, कुठं शांत राहावं आणि कुठं बोलावं. बऱ्याच ठिकाणी गप्प राहिलेलं बरं असतं. का? कारण सांगतोय तुम्हाला. आपल्याला प्रत्येकाला माहित आहे आपण कोळी आहोत. तोंड उघडलेला मासा कुठं शांत राहावं आणि कुठं बोलावं हे माणसाला कळावं. आपण कोळी आहोत, तोंड उघडलेला मासा हा गलाला लागतो आणि तोंड बंद असलेला गलाला लागत नाही महाराज. म्हणून बऱ्याच वेळेला तोंड बंद ठेवलेलं बरं असतं. नाथ महाराजांनी विचार केला, गप्प राहायचं, या पंडितांसमोर काही चालणार नाही. शेवटी ते पंडित ऐकतील, ते पंडित कसले त्या कालच्या महाराज, ऐकतील ते पंडित कसले महाराज. नाथ महाराजांना सांगितलं की हे भागवत आहे ते काय करा, गंगेमध्ये बुडवून टाका. महाराज नाथांचं भागवत होतं, 5 अध्याय जे केले होते ते गंगेमध्ये फेकून देण्यात आलं. पण झालं असं,
गंगा मातेने आपले दोन्ही हात वर केले आणि नाथांच्या भागवताला पाण्याचा सुद्धा स्पर्श होऊ नये म्हणून वरच्या वर पकडलं महाराज. तेव्हा त्या सगळ्या पंडितानं पाहिलं, ब्राह्मणानं पाहिलं आणि त्यांना समजलं की हा कोणीतरी सामान्य व्यक्ती नाही तर भानुदासाची कुली महाविष्णूचा अवतार. भानुदासाच्या कुळात महाविष्णूचा अवतार म्हणजे नाथ महाराज. तेच नाथ महाराज एवढा मोठा अधिकार आहे महाराज, एवढा मोठा नाथांचा अधिकार आहे. लक्षात घ्या, ते नाथ महाराज आहे. काय असतं, ह्या संपूर्ण विश्वावर ज्याची सत्ता आहे त्याला देव म्हणतात. ह्या संपूर्ण विश्वावर ज्याची सत्ता आहे त्याला भगवान दत्तात्रय म्हणतात. ह्या संपूर्ण विश्वावर ज्याची सत्ता आहे त्याला विठ्ठल म्हणतात, त्याला पांडुरंग म्हणतात, त्याला योगेश्वर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, त्याला जय श्रीराम म्हणतात. ह्या संपूर्ण विश्वावरती ज्याची सत्ता आहे, विठ्ठल विठ्ठल हिची माझ्यावर सत्ता आहे. ऐकतच नाही, घरी असू दे नाहीतर कुठे असू दे, ह्या संपूर्ण विश्वावर ज्याची सत्ता आहे त्याला देव म्हणतात. पण मायबाप, देवावर सुद्धा ज्यांची सत्ता आहे त्यांना संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल ह्या संपूर्ण विश्वावर जगाची, ह्या संपूर्ण विश्वावर देवाची सत्ता आहे. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवितो हे शरीर कोणाच्या सत्तेने चालतं? माणूस म्हणतो पायानं चालतो. काय माणसं म्हणताना म्हणतात की माणूस हा पायानं चालतो. मला सांगा मायबाप, प्रेताला पाय असतात की नसतात? प्रेताला सुद्धा पाय असतात. मग ते चालतं की चालवावं लागतं? चालवावं लागतं महाराज. ह्या संपूर्ण विश्वावर ज्याची सत्ता आहे त्याला देव म्हणतात आणि देवावर सुद्धा ज्याची सत्ता आहे त्यांना एकनाथ महाराज. तुका म्हणे भावे देवा सत्ता राहतो. भक्ताचा भाव एवढा असला ना महाराज, भक्ताकडे भाव असला की त्या भावानं भक्त हा देवावरती सत्ता गाजवू शकतो. एवढा अधिकार भक्तीमध्ये आहे महाराज, एवढं महत्व भक्तीला आहे. म्हणून ते नाथ महाराज ज्यांच्या घरी भगवान परमात्मा भगवान दत्तात्रय चोपदारकी करतात, ते नाथ महाराज लोकांच्या पायाला लागून विनवणी करतात. काय विनवणी करतात? अभंगाच्या पहिल्या चरणात. काय म्हणा तुम्ही? दत्त दत्त म्हणा. का महाराज का म्हणावं? भगवान परमात्म्याचं नामस्मरण का करावं? लक्षात घ्या, आपल्या जीवाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर साधू संतांचं ऐकलं पाहिजे. जीवाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर मरेपर्यंत साधू संतांचं ऐकलं पाहिजे. मायबाप काय असतं लक्षात घ्या. आता तुम्ही बोलायचा, आम्ही बोलावे, तुम्ही कोणी काही न बोलावे, ऐसे तव आम्हा सांगितले नाही देवे. आम्हीच बोलायचं आणि तुम्ही कोणी काहीच बोलायचं नाही असं काही देवानं सांगितलेलं नाही. आता तुम्ही पण बोलायचं. मला सांगा, घर होईपर्यंत आपल्याला वाटतं की व्यवस्थित घर व्हावं,
तर घर होईपर्यंत आपण कोणाचं ऐकलं पाहिजे? इंजिनियरचं ऐकलं पाहिजे की नाही? घर पूर्ण होईपर्यंत आपण कोणाचं ऐकलं पाहिजे? इंजिनियरचं ऐकलं पाहिजे. आदेव महाराज, जर एखाद्याला रोग झाला असेल, होऊ नये पण झालाच, तर तो रोग बरा होईपर्यंत कोणाचं ऐकलं पाहिजे? डॉक्टरचं ऐकलं पाहिजे. आपल्या बाजूनं कोर्टातली केसचा निकाल आपल्या बाजूनं लागावा असं वाटत असेल तर केसचा निकाल लागेपर्यंत आपण कोणाचं ऐकलं पाहिजे? वकिलाचं ऐकलं पाहिजे. चांगले विद्यार्थ्याला वाटलं चांगले मार्क्स मिळावे तर चांगले गुण मिळण्यापर्यंत आपण कोणाचं ऐकलं पाहिजे? शिक्षकांचं ऐकलं पाहिजे, गुरुजींचं ऐकलं पाहिजे, सरांचं ऐकलं पाहिजे. लग्न होईपर्यंत, आता बोला, लग्न होईपर्यंत आईचं ऐकलं पाहिजे, लग्न झाल्यावर बायकोचं ऐकलं पाहिजे. देवानं सुद्धा ऐकलं म्हणून तर तिघांनाही बालक व्हावं लागलं महाराज. म्हणजे लग्न झाल्यावर बायकोचं ऐकलं की लगेच मोक्ष महाराज, टाइम लागत नाही. मोक्ष म्हणजे घरातून वेगळं, घरातून मोक्ष लगेच कधी बायकोचं ऐकलं तर. सोळा विषय असा आहे माय बाप, जर आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं असेल तर साधू संतांचं मरेपर्यंत ऐकलं पाहिजे. साधू संत तुम्हा मला सांगतात, पायाला लागून विनवणी करतात की काय मुखानं काय म्हणा, दत्त दत्त म्हणा, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा, माझ्या पांडुरंगाला भजा, माझ्या विठ्ठलाला भजा, माझ्या दत्तात्र्यांचं नामस्मरण करा. का केलं पाहिजे आणि कुठपर्यंत केलं पाहिजे? मरेपर्यंत केलं पाहिजे. तुम्हा मला मानवी देह मिळालाय, मनुष्यानं महाराज काही गोष्टी आहेत की माणसानं आयुष्यामध्ये, पूर्ण आयुष्यामध्ये, ऐका माय बाप, संपूर्ण आयुष्यामध्ये मरेपर्यंत ती गोष्ट एकदाच केली पाहिजे. काही गोष्ट अशी आहेत, काही गोष्टी अशा आहेत त्या दर 3 वर्षानं केल्या पाहिजे. आयुष्यामध्ये काही गोष्टी आहेत त्या दर म्हणजे आयुष्यामध्ये एकदाच केली पाहिजे. काही गोष्ट अशी आहे ती दर 3 वर्षानं केली पाहिजे. काही गोष्टी अशा आहेत त्या दरवर्षी केल्या पाहिजे आणि काही गोष्टी अशा आहेत त्या दररोज केल्या पाहिजे. विठ्ठल 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 महाराज, अशी एक गोष्ट आहे, ऐका माय बाप, अशी एक गोष्ट आहे जी आयुष्यामध्ये आपण एकदाच केली पाहिजे. काय? लग्न. काय महाराज? लग्न हे आयुष्यामध्ये एकदाच केलं पाहिजे. कारण एका पुरुषा दो नारी पाप वसे त्याचे. साधू संतांचे विचार ऐका माय बाप, तुकोबारा म्हणतात की एखाद्या पुरुषाला जर 2 बायका असतील तर पाप वसे त्याच्या घरी. म्हणजे त्याच्या घरात किती पाप असेल याचा विचारच करू नका. म्हणजे विचार करण्याच्या पलीकडे त्याच्या घरी काय असतं महाराज? पाप असतं. कोणाच्या? ज्या पुरुषाला 2 बायका असतात. म्हणून महाराज एकीतच समाधान मानावं जीवानं, एकीतच समाधान मानावं. साधू संत म्हणतात की 2 लग्न करू नये, 2 लग्न करू नये. लोक काही म्हणतात, मग भगवान श्रीकृष्णाच्या 16108 स्त्रिया होत्या, बायका होत्या. अहो तो देव आहे, त्यानं ती लीला केली. मग भगवंतानं 16108 स्त्रियांबरोबर लग्न का केलं हे प्रत्येक तुम्हा आम्हाला प्रत्येकाला माहित आहे. मग लोक म्हणतात रावणाच्या 80,000 होता त्या. आता रावणाच्या 80,000 होता त्याला आपण काय करणार? जुन्या लोकांना नादच फार होता महाराज. जुन्या लोकांना नादच फार होता महाराज. रावणाला 80,000 बायका, आता त्याला आपण काय करणार? रावणाचे नातू किती, पंतू किती, एकटा उभा राहिला असता महाराज एका वार्ड मध्ये सहज निवडून आला असता महाराज. एवढे आपल्याला काय त्याला राशन द्यायचं आहे? काही चिंता करायची? लोक काही विचार करतात. तुकोबारा म्हणतात एखाद्या पुरुषाला जर 2 बायका असतील तर त्याच्या घरी पाप किती असेल याचा विचार करू नका. अमाप असं पाप आणि शेवटी तो नरकात गेल्याशिवाय राहत नाही. इथं एकीनच जर्जर करून सोडले महाराज, एकीनच. अहो देवाला, म्हणजे देवाला सुद्धा बायकोचं ऐकावं लागलं माय बाप. देवाला सुद्धा बायकोचं ऐकावं लागलं. विषय सोडून द्या माय बाप, साधू संतांचं सांगणं एकच आहे, जे चाललंय तसं चालवा. आयुष्यात काही घटना घडत असतात, काही आपल्या मनाच्या विचाराच्या पलीकडच्या असतात महाराज. ज्या जे घडतं, जे देवाच्या इच्छेने घडतं ते आपल्या करता चांगलं असतं महाराज. देवाच्या इच्छेने ज्या जगात जे घडत असतं ते चांगलं असतं. मग ती कुठलीही लाट येऊ द्या, मग ती कुठलीही लाट असू द्या महाराज, कोरोनाची असू द्या नाहीतर मोदीची असू द्या, विषय काय? कुठली जे देवाच्या इच्छेने जे घडत असतं. आज प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर होतंय महाराज, झालं. आता पुढच्या महिन्यात बघा किती जल्लोष असेल. परिणाम काय? आपल्या एका मतानं काय फरक झाला महाराज? आपलं एक मत गेलं
पण जिथं प्रभू श्री रामचंद्र जन्माला आले होते तिथं आज आपलं काय होते मंदिर बनते. अजून महाराज भगवान श्रीकृष्णाची भूमी आहे मथुरा आहे तिथं सुद्धा होईल, काही चिंता करायची नाही. जे जे गेलंय ते ते आपल्याला परत मिळाल्या शिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि अशीच लोक आपल्या धर्मात असतात की देवांना नावं ठेवतात. देवाच्या एवढ्या होत्या, रावणाच्या एवढ्या होत्या, तिथं एकीनच महाराज प्रत्येकाला जर्जर करून सोडले. एक सांगतोय दृष्टांत सांगतोय महाराज, माणसानं थोडं हसलं पाहिजे, माणसानं थोडं हसलं पाहिजे. कारण आपल्याला माहित आहे हसण्याकरता आपल्याला टीव्हीचा रिचार्ज मारावा लागतो, चला हवी मध्ये पाहावं लागतं. तर कपिल शर्मा शो कसं कशा करता हे पाहतो, हसण्याकरता महाराज हस. कारण आजकाल माणूस हसणं विसरलाय. एक जोडपं निघालं दिघी मरून, आता आपलंच घ्या गाव, दिघीवरून भाई महाराज जोडपं निघालं महादेव महाराज कुठं जायला, श्रीवर्धनला जायला. मी काय सांगतोय एकीनच जर्जर करून सोडलाय, लोक दुसरीचा विचार करतात. पण श्रीवर्धनला जायला निघालं, आता ते घरातून जोडपं निघालं ते स्टँड वर जाईपर्यंत दोन अध्याय त्या बाईचे त्याने ऐकले होते. कारण हे मशीन गप्प राहत नाही, हे मशीन गप्प राहत नाही. दोन अध्याय ऐकले होते. एसटी मध्ये बसला, तिसरा अध्याय चालू होता, तो तिसरा अध्याय कंडक्टर सुद्धा ऐकत होता महाराज. शेवटी कंडक्टर उठला, बाई बोला तिकीट, आता ती जोडप. ती बाई म्हणाली मास्तर एक हाप द्या आणि एक फूल द्या. काय म्हणाले, एक हाप द्या आणि एक फूल द्या. मास्तर म्हणाले दोघे नवरा बायको आहे, दोघांचं वय सुद्धा समान दिसते. मग बाई एक हाप मागते आणि एक फूल मागते. विचारलं बाई हाप कोणाचं आणि फूल कोणाचं, बाई म्हणाली फूल माझ आणि मग हाप कोणाचं, म्हणे ह्यांच. मास्तर म्हणाले बाई तुमचं फूल आणि त्यांचा हाप का, बाई म्हणाली मास्तर ते हाप मॅड आहे. काय सांगितलं, ते हाप मॅड आहे. आता मास्तर पण हुशार होता, बाई ते हाफ मॅड असले तरी तुम्हाला दोन तिकीट घ्यावीच लागते. बाई म्हणाली ते हाफ मॅड आहे हे तुम्हाला मान्य नाही. मास्तर म्हणाला मान्य आहे, मग दोन कसली तिकीट मागताय, बाई तुम्ही दीडशाने आहात. काय सांगितलं, बाई तुम्ही दीडशाने आहात. आता मला सांगा तुमचं दीड आणि त्यांचं हाफ किती झाले, काढा दोन तिकीट. विठ्ठल विठ्ठल. म्हणतात एका पुरुषा दोन नारी पाप वसे त्याचे घरी. माणसानं आयुष्यामध्ये एकच लग्न केलं पाहिजे, एकच लग्न केलं पाहिजे. माणसानं आयुष्यामध्ये दर तीन वर्षानं केलं पाहिजे. काय महाराज, कुंभमेळ्याचं स्नान. कुंभमेळ्याचं स्नान दर तीन वर्षानं कुंभमेळा भरतो, कुंभमेळ्याचं स्नान दर तीन वर्षानं केलंच पाहिजे. आता आपण जात नाही पण आपण पहा, आता जर कुंभमेळा आला तर हिमालयातील डोंगर कपाऱ्यामध्ये तपश्चर्याला बसलेले सगळे साधू, मग कोणी नागा असेल कोणी जटाधारी असतील, सगळे बाहेर येतात. कशा करता, स्नाना करता महाराज. कुंभमेळ्यात स्नान हे दर तीन वर्षानं कुंभमेळा असतो. कुंभमेळ्यामध्ये स्नान केलं पाहिजे, कुंभमेळ्यामध्ये स्नान केलं पाहिजे. कारण ते अमृत स्नान आहे. काय म्हटलं जातं त्याला, अमृत स्नान म्हटलं जातं महाराज. सगळ्या पापांचा काय होतो, नाश होतो, नाश होतो महाराज, सगळ्या पापांचा नाश होतो. आता ती घटना कशी घडली ही प्रत्येकाला माहित आहे. ज्यावेळी समुद्र मंथन झालं, साखर मंथन झालं, त्यामधून महाराज जो अमृताचा कलश निघाला होता त्यावरती भांडणं झाली, कोणाची, देवांची आणि दानवांची. मग त्यावेळी त्या भांडणामध्ये तो कलश हलू लागला, डगमगू लागला आणि त्यातून जिथं जिथं अमृतकण पडले होते तिथं तिथं काय भरतो महाराज, काय भरतो, कुंभमेळा हा भरला जातो. म्हणून कुंभमेळ्यामध्ये स्नान दर तीन वर्षानं केलं पाहिजे. आयुष्यात एकदाच करायचं लग्न, आयुष्यात दर तीन वर्षानं केलं पाहिजे. काय महाराज, कुंभमेळा स्नान, कुंभमेळा स्नान केलं पाहिजे. आयुष्यामध्ये दरवर्षी करावं काय, यात्रा महाराज. काय केलं पाहिजे, यात्रा. आणि दत्तकुल मंडळाला विनंती आहे दरवर्षी सुद्धा जत्रा सुद्धा भरली पाहिजे. कारण लोक आपलं दुःख विसरून जातात, आनंदी राहतात. यात्रा दरवर्षी केली पाहिजे. लोक म्हणतात कशाला जाता दूर, इथेच पंढरपूर. यात्रेचं महत्व हे फार अनन्य आहे महाराज. जो जीव पांडुरंगाशी अनन्य आहे त्याला यात्रा समजते. काय यात्रा म्हणजे काय, वारी म्हणजे काय, वारी वारी जन्म मरणाची वारी. वारी म्हणजे काय, जन्म मरण तोडून टाकणारी काय महाराज, वारी आहे. म्हणून दरवर्षी यात्रा केली पाहिजे. पण कुठपर्यंत जीव करू शकतो, जोपर्यंत आपली इंद्रिय महाराज सक्षम आहेत तोपर्यंत आपण यात्रा करू शकतो. नाहीतर महाराज अशी बरेच नग आहेत जे यात्रेला गेलेत पण आम्हाला पुण्यावरून त्यांना गाडी करून गावी आणावं लागलं महाराज. का, नाथ तुकोबाराय म्हणतात
जब हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपल्या स्वहिता पाहे तीर्थयात्रे जाय चूक नको. जोपर्यंत हात पाय चालतात तोपर्यंत तीर्थयात्रा माय बाप केली पाहिजे, तोपर्यंत तीर्थयात्रा केली पाहिजे. म्हणजे दरवर्षी केली पाहिजे काय तीर्थयात्रा. पण लोकांचे विचार फार भिन्न आहे. पण आजकाल समाज आपला सुधारत आहे. जवळजवळ 60-70% लोक मालकरी आहेत महाराज, वारकरी आहेत. आणि आपण आज बघा प्रत्येक वेळी आपल्यात काहीतरी नवीन बदल घडतोय. यंदा दत्त जयंती आपण साजरी करतोय, प्रत्येक सण प्रत्येक भगवान परमात्म्याचा जन्मकाळ आपण साजरा करतोय. आणि आपल्याला अमाप असं पुण्य मिळतं महाराज, अमाप असं पुण्य मिळतं. आणि त्याच पुण्याच्या जोरानं आपण वैकुंठाला गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून माणूस म्हणून जन्माला आलो तर दरवर्षी करायची काय महाराज यात्रा ही दरवर्षी करायची. पण महाराज आयुष्यामध्ये काही अशा गोष्टी आहेत ज्या दर दिवशी केल्या पाहिजे, दर दिवशी केल्या पाहिजे. काय केलं पाहिजे दर दिवशी? भगवान दत्तात्रयांच्या नामाचा जप केला पाहिजे. काय केला पाहिजे? भगवान परमात्म्याच्या नावाचा जप केला पाहिजे. कशा करता जप करायचा असतो महाराज? कशा करता जप करायचा? ह्याचं उत्तर देत असताना नाथ महाराजांनी ह्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. तेने तू मसूल पाहिजे, त्याचं ध्यान केलं पाहिजे. कशा करता माय बाप? तेने तुम्हा सुख होईल अपार. या कलयुगात आपण जर विचार केलाय मृत्यू लोकात, आपण अशा लोकात जन्माला आलोय माय बाप. आता ऐका, आपण अशा लोकात जन्माला आलोय ज्या लोकातला चंद्र सुद्धा क्षयरोगी होता माय बाप. ज्या लोकातला चंद्र सुद्धा क्षयरोगी होता. माऊली म्हणतात ई लोकीचा चंद्रू क्षयरोगी, जिथे उदय होय असता लागे. ज्ञानोबाराय म्हणतात ह्या लोकातला चंद्र सुद्धा एकेकाली काय होता महाराज? क्षयरोगी होता. क्षयरोग म्हणजे काय? टीबी. काय महाराज? टीबीचा रोग सुद्धा कोणाला झाला होता? चंद्राला झाला होता. आपण अशा मृत्यू लोकात राहतोय जिथं जिवंत माणसाला खाली पाडायला आणि मेलेल्या माणसाला उठवायला लोक एकत्र येत. जिथं जिवंत माणसाला खाली खेचायला आणि मेलेल्या माणसाला उठवायला लोक फक्त एकत्र येतात, एकता दाखवतात, बाकी ठिकाणी दाखवत नाही. आपण अशा मृत्यू लोकात जन्माला आलोय माय बाप जिथं जिवंत असे पण म्हणजे माणूस मेल्यानंतर लोक रडतात. आपण अशा लोकात जन्माला आलोय जिथं माणूस मेल्यानंतर लोक रडतात आणि मेलेला माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला रडवतात. अशा लोकात आपण जन्माला आलोय जिथं गरिबावरती हसलं जातं महाराज. गरिबावरती हसतात आणि श्रीमंतावरती जलतात. आपण अशा मृत्यू लोकात जन्माला आलोय. म्हणून या मृत्यू लोकात जन्माला आलोय तर मुखानं भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. मुखानं दत्त दत्त म्हटलं पाहिजे. त्यानं फायदा काय? तर तेने तुम्हा सुख होईल अपार. आपल्याला सुखाची प्राप्ती होईल महाराज. कशाची? सुखाची प्राप्ती होईल. कारण मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कौनाची आहे श्रवणी कैशी सुख निद्रा अंथरुणी हिंगलांच्या. ज्ञानोबाराय म्हणतात मृत्यू लोकात आणि सुख या सुखाची अपेक्षाच करू नका. माऊली म्हणतात सर्व सुखाची या आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. सर्व सुखाच्या आशेनं जन्म जातो पण सुखाची प्राप्ती काही होत नाही. आपण आज डोळ्यानं पाहतो महाराज की पेन्शन वाल्यांना सुद्धा टेन्शन आहे. काय महाराज? पेन्शन वाल्यांना सुद्धा टेन्शन आहे. प्रत्येक जो देखे सो दुखिया बाबा सुखिया
कोई ज्याला पाहावं तो आपली व्यथा भगवान परमात्म्याच्या ठिकाणी मांडत असतो. प्रत्येक जण मंदिरात येतो, आपण पाहतो किती लोक दर्शनाला येतात, पण प्रत्येक जण देवाला आपलं काय सांगत असतो महाराज, दुःख सांगत असतो, आपलं गाऱ्हाणं भगवान परमात्म्याला सांगत असतो. म्हणून मुखानं भगवान परमात्म्याच्या नामाचा जप केला पाहिजे, दत्त दत्त म्हटलं पाहिजे, त्यानं आपल्याला काय होईल महाराज, सुखाची प्राप्ती होईल. मग भगवान परमात्म्याचे नामस्मरण आहे. काही गोष्टी आहेत महाराज, काही गोष्टी आहेत. शास्त्र म्हणतंय की शतम विहाय भोक्तव्यम, सहस्रम स्नानम माचरेत, लक्षम विहाय दातव्यम, कोटी तत्वा हरिभजन. शास्त्र म्हणते, ऐका माय बाप, ऐका शांतपणे. शास्त्र म्हणते की 100 काम सोडून काय केलं पाहिजे, जेवण केलं पाहिजे. 100 काम सोडून जेवण केलं पाहिजे. शतम विहायम भोक्तव्यम, 100 काम बाजूला ठेवा, अगोदर काय करा, भोजन करा. पण आपलं उलट आहे, आपण भोजन बाजूला ठेवतो, अगोदर टीव्हीचा रिमोट घ्यायला उठतो जेवणावरून. हा जेवणाचा अपमान आहे, हा अन्नाचा अपमान आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे महाराज, अन्न हे पूर्ण ब्रह्म. ह्या मृत्यूलोकात अशी अनेक लोक आहेत जी उपाशी पोटी झोपतात महाराज, त्यांना खायला. हे प्रत्येकाचं प्रारब्ध आहे. शास्त्र म्हणते 100 काम बाजूला ठेवा आणि काय करा, भोजन करा. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानम माचरेत, 1,00,000 काम बाजूला ठेवा, 1,000 काम बाजूला ठेवा. अगोदर काय करा, स्नान करा, आंघोळ करा महाराज. 100 काम बाजूला ठेवून भोजन केलं पाहिजे, 1,000 काम बाजूला ठेवून काय केलं पाहिजे, स्नान केलं पाहिजे. आता 1,000 मध्ये 100 येतात ना, येतात महाराज. याचा अर्थ काय, स्नान केल्यानंतरच भोजन केलं पाहिजे. शास्त्र म्हणते 100 काम बाजूला ठेवा, अगोदर भोजन करा, 1,000 काम बाजूला ठेवा, स्नान करा, 1,00,000 काम बाजूला ठेवा, आणि दान करा. काय म्हणजे, दान करण्याकरता स्नान करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. जो आला व्यक्ती आंघोळ केली नसेल तरी दान केलं पाहिजे. वासुदेव तर तेव्हाच येतो, कधी येतो महाराज, सगळे मात्र झोपलेले असतात तेव्हा तो आपल्याला जाग करण्याकरता येत असतो. काय महाराज, आंघोळ केली नसेल तरी त्याला दान दिल्याशिवाय विनमुख कोणी असेल, त्याला दान दिल्याशिवाय विनमुख पाठवू नये. कारण विनमुख जर अतिथी गेला तर सगळी पुण्य संपत्ती आपली घेऊन जात असतो. म्हणून 100 काम बाजूला ठेवून भोजन केलं पाहिजे, 1,000 काम बाजूला ठेवून स्नान केलं पाहिजे, 1,00,000 काम बाजूला ठेवून दान केलं पाहिजे, आणि 1,00,000,000 काम बाजूला ठेवून भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल पण या मृत्यू लोकातील माणूस हा महाराज स्त्रिया पुत्र संसारात गुंतसी पामरा. स्त्रियांमध्ये गुंतलेला आहे, मुलांमध्ये गुंतलेला आहे, संसारामध्ये गुरफटला आहे. परिणाम काय, नाथ महाराज सांगतात, तेने तू अघोरा पावशी. त्यानं परिणाम काय होईल महाराज, जर आयुष्य आपल्याला भगवान परमात्म्यानं नर देह देऊन सुद्धा जर आपण भगवान परमात्म्याची भक्ती केली नाही, नामस्मरण केलं नाही, तर जीव नरकाला गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. आज भगवान दत्तात्रयांची जयंती आहे महाराज, 6:04 महाराज आपल्याला जन्मकाळ साजरा करायचा. भगवान दत्तात्रयांची कथा ही सगळ्यांना श्रुत आहे महाराज, ही सगळ्यांना श्रुत आहे. भगवान दत्तात्रय म्हणजे महाराज एक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि एक भगवान दत्तात्रय. ह्या जगात असे दोनच देव आहेत जे उभे आहेत, जे उभे आहेत महाराज. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि भगवान दत्तात्रय हे उभे आहेत. म्हणजे त्यांना आपण कधीही आवाज दिला तर ते आपल्याकरता धावून येत असतात. आणि जो उभा असतो, तुम्हा सगळ्यांना माहित आहे, जो उभा असतो तो जागृत असतो, तो झोपलेला नसतो. काही पंथाचे देव हे झोपलेले आहेत, काही पंथाचे देव हे झोपलेले आहेत, म्हणून त्याच्यावरती चादर चढवली जाते, म्हणून त्यांच्यावरती चादर चढवली जाते. पण आपल्या धर्मात तसं नाही. आपण हा भाग्यवान आहोत महाराज, कारण आपण अशा देवाचे भक्त आहोत जो उभा आहे. आपण कधीही आवाज दिला तर तो आपल्या संकटात धावून येतो महाराज. जसा द्रौपदीच्या संकटामध्ये धावून गेला, तसा तो आपल्या संकटात धावून येतो. भगवान दत्तात्रयांच्या जन्माची कथा प्रत्येकाला माहित आहे की ज्यावेळी ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून ज्यांची निर्मिती झाली, जन्म झाला, ते अत्री ऋषी आणि कर्दम ऋषींची मुलगी म्हणजे अनसुया. अनसुया म्हणजे जिच्यात कुठल्याही प्रकारची असूया नाही, ती अनसुया. असूया, मत्सर, द्वेष, आज लोकालोकात मुलांमुलात एवढा द्वेष पसरलाय महाराज. आजकाल द्वेष हा व्हॉट्सअप वरतीच पसरवला जातो महाराज. काय लोक काही ठेवतात महाराज द्वेष. देवाला एवढंच सांगणं आहे की देवा, कोणाही जीवाचा न घडो मत्सर,
कोणाही जीवाचा मत्सर कोणाही जीवाचा द्वेष हा घडू नये देवा. कोणाकडे दुश्मन निर्वैर होऊन मरावं मला ह्या जगात मरायचं असेल तर निर्वैर कोणाशी वैर न ठेवता मरावं. तुकोबाराय म्हणतात अनसूया माता आणि अत्री ऋषी ब्रह्मदेवानं उपदेश केला अत्री ऋषींना की तुम्हाला सृष्टीचा काय करायचा आहे विस्तार करायचा आहे. काय करायचा आहे विस्तार करायचा आहे. मग अत्री ऋषी आणि अनसूया माता ह्या भूमंडलावर आल्या भूतलावर आले. 100 वर्ष तपश्चर्या केली महाराज. किती वर्ष 100 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न झाले. भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि भगवान परमात्म्यानं सांगितलं की तुम्हाला काय मागायचं असेल तर मागून घ्या मी तुमच्यावरती प्रसन्न झालो. अत्री ऋषीने काय मागून घेतलं महाराज. समजा तुम्हा आम्हाला देव प्रसन्न झाले होणार तर नाही पण झालाच भगवान परमात्मा प्रसन्न तर आपण काय मागू. ल्यावे खावे बरे असावे सदैव वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य. देवा संतान वाढवत घरात धन धान्य सगळं येऊ दे. अत्री ऋषींना विचारलं काय पाहिजे ते मागून घ्या. अत्री ऋषीने सांगितलं देवा माझ्या वडिलांनी मला सांगितलंय की या सृष्टीचा काय करायचा आहे विस्तार करायचा आहे. मग मग देवा विस्तार करून घ्यायचं घ्यायचा आहे मग त्याच्या करता तुम्ही माझ्या पोटी काय करा आमच्या पोटी जन्माला या. देव म्हणाले तथाच तू म्हणाले आणि देव निघून गेले भगवान परमात्मा निघून गेले. इकडं अनुसया मातेची महाराज कीर्ती ही जगभर पसरली ना तिन्ही लोकात पसरली की अनसूया मातेसारखी पतिव्रता ह्या भूतलावर नाही. तिन्ही लोकात ही बातमी पसरली मायबाप. काय महाराज पतिव्रतेमध्ये ताकद असते की जर पतीचा प्राण जर यमानं नेला तर तो प्राण सुद्धा पतिव्रता आपल्या व्रताच्या जोरावर परत आणू शकते एवढा अधिकार कोणाचा आहे महाराज पतिव्रतेचा आहे. म्हणजे पतिव्रता कोणाला म्हणतात जिचा पती हेच व्रत ती पतिव्रता. जिचा पती हेच व्रत आहे ती पतिव्रता. किती ताकद आहे महाराज. चालत्या सूर्याला थांबवलं सूर्याला सुद्धा महाराज उजेडू दिलं ना सूर्याला सुद्धा अस्तातच राहावं लागलं. बरेच दिवस तो सुद्धा दडपून राहिला तो सुद्धा बाहेर आला ना एवढा अधिकार पतिव्रतेचा कोणावरती असतो महाराज. ह्या सृष्टीवरती आहे देवावर सुद्धा अधिकार हा पतिव्रतेचा आहे. ही बातमी पतिव्रतेची कोणाला कळ समजली नारदांना समजली. आता नारदांचं कार्य तुम्हाला तर प्रत्येकाला माहित आहे. नारद जी गेले प्रथम वैकुंठात गेले आणि भगवान विष्णूची धर्मपत्नी माता लक्ष्मीला सांगितलं की तुमच्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ पतिव्रता ह्या भूतलावर आहे तिचं नाव काय आहे अनसूया. तिला सांगितलं तेवढ्यावरती नारदजी थांबले नाही. तेवढ्यावरती थांबतील त्यांना नारायण म्हणता येईल. तेवढ्यावरती थांबतील त्यांना नारायण म्हणता येत नाही. ते पुढे गेले मायबाप आणि भगवान शंकरांची धर्मपती माता पार्वतीला सुद्धा सांगितलं. तेच सांगितलं की तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीतरी पतिव्रता ह्या भूमंडलामध्ये आहे. तेवढ्यावरती थांबले नाही. पुढे गेले ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री माता तिला सुद्धा सांगितलं. आता तिघींच्या बाईंचं कसं असतं महाराज एक लक्षात घ्या. बाईची ही गोष्ट मी सांगतोय ती बाईचं असं असतं महाराज. तिला म्हटलं की तुझ्याच सारखी आहे तर ती महाराज हसेल पण तिला म्हटलं ना की तुझ्यापेक्षा ती चांगलं काम करते की तिला राग येतो. तुम्ही म्हणा असं एखादीला प्रयत्न करू नका नाहीतर तुम्ही उपाशी राहा. तुम्ही उपवाशी राहा. तिला फक्त म्हणून पहा की तुझ्यापेक्षा माझ्या भावाची माझ्या छोट्या भावाची बायको जास्त काम करते असं बायकोला एकदा म्हणून बघा. महाराज तिना राग हा येणारच आपल्यापेक्षा श्रेष्ठ. माता पार्वती माता लक्ष्मी आणि माता सावित्री विचार करू लागले आपल्यापेक्षा श्रेष्ठ या भूमंडलावर कोणी पतिव्रता असू शकते काय कोण आहे. मग काय करायचं तिचं पातिव्रत्य भंग करायचं. मग ह्याच्या तिचं सत्व काय करायचं हरण करायचं. मग याच्या करता काय केलं महाराज तिघींनीही आपल्या पतीना पाठवलं. आता देवाचा सुद्धा नाईलाज असतो महाराज. देवाचा सुद्धा नाईलाज. देवाला सुद्धा बायकोचं ऐकावं लागतं. या जगात महाराज बायकोला कर्कशा म्हणावं ते फक्त आमच्या तुकोबारायांना. बायकोला कर्कशा म्हणायला ताकद लागते महाराज आणि ते सुद्धा ती ताकद संतांकडेच आहे महाराज. बरे झाले देवा बाईला कर्कशा तुकोबारांचं प्रमाण आहे महाराज. बायकोला सुद्धा कर्कशा म्हणण्याची ताकद ही संतांकडे आहे. देवांचा सुद्धा नाईला झाला देव निघाले महाराज. कशा करता अनसूया मातेचं सत्व हरण करण्याकरता तिचं पातिव्रत्य भंग करण्याकरता देव निघाले मायबाप. देवानं सुद्धा बायकोंचं ऐकलं.
बाईचं जेव्हा जेव्हा ऐकलंय तेव्हा तेव्हा दुःख हे आपल्या वाट्याला आलंच. प्रभू श्री रामचंद्रानं सुद्धा ऐकलं माता सीतेचं, तेव्हा सुद्धा प्रभू श्री रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास होता, पण ते शेवटी धर्मपत्नीच्या वेगळे राहिले महाराज. शेवटी भगवान परमात्मा ब्रह्म विष्णू महेश हे तिन्ही देव भूतलावर आले आणि अनसुया मातेची जिथं झोपडी होती जिथं राहत होते तिथं गेले, भिक्षांदेही म्हणून आवाज दिला आणि आवाज दिल्याबरोबर अनसुया मातेची ख्याती एवढी मोठी होती महाराज की तिच्या दरवाजासमोर कोणीही येऊ दे ती त्यांना विनमुख पाठवत नव्हती. तसं तुम्ही आम्ही लक्षात घ्या, आपल्या घराच्या समोर कोणीही याचक आला त्याला विनमुख पाठवायचा नाही. आपल्या घरात काही नसलं तर निदान घरातलं जे आपल्या घरात जे पाणी असेल ते पाणी आपण आणून त्याला द्यायचं, त्याला प्यायला द्यायचं, पण विनमुख पाठवायचा नाही. विनमुख जर तो गेला तर महाराज सगळं पुण्य संपत्ती आपली घेऊन जात असतो, सगळं घेऊन जातो महाराज. म्हणून विनमुख कोणाला पाठवू नये, याचक आला तर त्याला द्यायचंच. तुका म्हणे दान द्यावे जी अनन्य, तुकोबारा म्हणतात काहीतरी कोणी आला तर त्याला दान द्यायचं. मायबाप लाख काम बाजूला ठेवून दान द्यायचं असतं. अतिथी आल्यानंतर अनुसया माता त्या अतिथींना काय धान्य सगळं देण्याकरता आली, त्यावेळी ब्रह्म विष्णू महेश भगवान परमात्म्यानं सांगितलं की आम्ही असं दान घेणार नाही. मग म्हणे तुम्ही निर्वस्त्र होऊन आम्हाला काय केलं पाहिजे, दान केलं पाहिजे. जे काही द्यायचं आहे ना ते निर्वस्त्र होऊन. मग अनुसया माता ही पतिव्रत आहे महाराज, जिचा उपदेश प्रभू श्री रामचंद्रांची धर्मपत्नी माता सीतेने सुद्धा ऐकला होता महाराज वनवासात असताना. एवढा मोठा अधिकार अनसुया मातेचा होता. अनसुया माता आतमध्ये गेली, कमंडलू आणलं, कमंडलू पाणी होतं ते पाणी हातावर घेतलं आणि भगवान परमात्म्यावरती ते शिंपडलं, तिन्ही देवावरती ते पाणी शिंपडलं. पाणी शिंपडल्याबरोबर महाराज काय झालं, त्या तिघांचीही बालक झाले, त्या तिघांचेही बालक झाले. तिघांनाही बालक बनवलं, ब्रह्म विष्णू आणि महेश तिघांनाही बालक बनवलं आणि त्यांना स्तनपान केलं महाराज, त्यांना खायला दिलं. अनुसया मातेनं त्यांना खायला दिलं, त्यांना पाळण्यात घातलं, रोज पाळणा व्हायचा महाराज, रोज पाळणा. अनुसया माता बरेच दिवस झाले आपले मालक काही येत नाही म्हणून माता पार्वती विचार करू लागली, लक्ष्मी माता विचार करू लागली, सावित्री माता विचार करू लागली. मग नारदजीना विचारलं, नारदानं सांगितलं तुमचं ऐकलं आणि ते भगवान परमात्म्याचे काय झाले, छोटी बालक झाले. ते काय झाले, बालक झाले. तर अनुसया मातेने त्यांना काय केलं, बालक बनवलंय. मग देवा त्यांना मुक्त करा, नारदजी त्यांना मुक्त करा. मुक्त करण्याकरता काय करावं लागेल, मग नारदजीने सांगितलं तुम्हाला जावं लागेल, त्यांची क्षमा मागावी लागेल, त्यांना शरण जायला लागेल, तिथं नम्र व्हायला लागेल. जीवानं नम्र व्हायला शिकलं पाहिजे महाराज, जीवानं जरा वाकलं पाहिजे. ताट राहून चालत नाही महाराज, ताट राहून चालत नाही. एक सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते की झुकता वही है जिसमें जान होती है, अकड तो मुर्दे की पहचान होती है, वागतो तो ज्याच्यात जीव असतो. अकडणं हे कोणाचं काम आहे, मुर्द्याचं आहे महाराज. नम्रता न होणं हे काम कोणाचं आहे, मुर्द्याचं आहे. म्हणजे जिवंत असून जर त्याच्यात नम्रता नसेल तर तो मेल्या समान आहे. म्हणून त्या गेल्या, क्षमा मागितली, सगळी हकीकत सांगितली आणि मग अनुसया मातेनं काय केलं महाराज, धावत्या वेळात सांगतोय, आपल्याकडे 2 मिनिटं आहे. अनुसया मातेनं हातावरती पाणी घेतलं आणि भगवान परमात्म्यावरती त्या तिन्ही बालकांवरती शिंपडलं आणि जसे जे मूलरूप होतं त्या मूलरूपात त्या तिन्ही बालकांना आणलं, भगवान परमात्म्यानं आणलं आणि त्यांची सेवा केली महाराज. मग भगवान परमात्म्यानं आशीर्वाद दिला, काय पाहिजे ते मागून घ्या. अनुसया मातेने सांगितलं की तुम्हाला देवा द्यायचं असेल तर तुम्हीच माझ्या पोटी जन्म घ्या, दुसरं काहीच नको, दुसरं काहीच नको. मग प्रसाद दिला महाराज, तिन्ही देवांपासून तिला 3 मुलं झाली, तिन्ही देवांपासून तिला 3 मुलं झाली. एकाचं नाव होतं दुर्वासा, एकाचं नाव होतं दत्त आणि एकाचं नाव होतं तिसऱ्याचं नाव चंद्रमा. तिन्ही महाराज जेव्हा आपापल्या ठिकाणी जाऊ लागले तेव्हा अनुसया मातेला खेद वाटू लागला, दुःख वाटू लागलं की तिघे जण जाऊ लागले, आता काय होणार माझं. तर देवांना ही गोष्ट लक्षात आली की आपण आपल्या कार्याकरता जायला निघालो पण अनुसया आतीला अनुसया आईला काय होते, दुःख होते. म्हणून तिघांनीही विचार केला आणि तिघेही एकत्रित आले आणि त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा. तिघेही एकत्र आल्यानंतर जी भगवान परमात्म्याचं रूप निर्माण झालं त्याला आपण काय म्हणतो, दत्तात्रय भगवान म्हणतो. काय म्हणतो, भगवान दत्तात्रय म्हणतो. थोड्याच वेळात महाराज सर्वांना पुष्प मिळाले असेल, सर्वांना फळ फुलं भेटली असतील,
किशोर महाराज हरिदास महाराज अभंग म्हणतील. अभंग झाल्यावर झाल्यानंतर प्रत्येकानं फुल पुष्पवृष्टी भगवान परमात्म्याचा जन्मकाल प्रत्येकानं साजरा करायचा आहे. लक्षात ठेवा किशोर महाराज अभंग. सर्वांनी जागेवरती उभे राहा. दरी अवतार विश्व तारावया अत्रिची अनुसया गरोदर ऋतुकाळ हे मंत्र नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी तिथी पूर्णिमा मास मार्ग शिष्य गुरु तो वासर उत्सव काळ ऋतुकाळ हे मंत्र नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी एका जनादनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले ऋतुकाळ हे मंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी बोला पुंडली गावत हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुका दत्तात्रय भगवान की जय दत्तात्रय भगवान की जय दत्तात्रय भगवान की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 ¡Gracias!
खाली बसा माय बसा सर्वानी ऐका माय बाप शांत बसा भगवान दत्तात्रयांचा जन्मदिवस जन्मकाळ आपण साजरा केला खरं तर आज भाग्याचा दिवस आहे आज पुण्य कमवण्याचा दिवस आहे माय बाप आज आपण जो भगवान परमात्म्याचा अवतार कार्य साजरं केलं जो आनंद पार पाडला ऐका ऐका माय बाप खरं तर ह्याचं श्रेय संपूर्ण श्री गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळाला जातंय